गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन मागच्या वेळी गॅल्व्हॅनिक सेलला सुरुवात केली आणि त्यामध्ये अपन सॉल्ट ब्रिज म्हणजे काय हे बघितलं, त्यानंतर हाउ टू रिप्रेझेंट द सेल म्हणजे फॉर्म्युलेशन किंवा नोटेशन ऑफ द सेल हा पॉइंट अपन बघितलेला होता आणि हाउ टू राइट द रिएक्शन्स फ्रॉम दिस गॅल्व्हॅनिक सेल रिप्रेझेंटेशन हा पॉइंट अपन मागच्या वेळी कवर केलेला आहे. आता आज आपण बघणार आहे काही नवीन टर्म्स दॅट आर रिलेटेड टू द गॅल्व्हॅनिक सेल. फर्स्ट टर्म इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सो इन लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड दॅट इन गॅल्व्हॅनिक सेल देअर इज मेटल स्ट्रीप विच इज इमर्स्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन. समजा हा झिंक इलेक्ट्रोड असेल, झिंक रॉड विच इज डिप्ड इन झेडएन प्लस टू आयन सोल्युशन ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन. तर हा आपला एक हाफ सेल असतो. असे दोन हाफ सेल मिळून एक काय तयार होतो, इलेक्ट्रोकेमिकल सेल तयार होतो. आता हे जे दोन हाफ सेल्स आहेत त्यामध्ये एका हाफ सेलजवळ ऑक्सिडेशन होतं आणि दुसऱ्या हाफ सेलजवळ रिडक्शन होतं. आता मागच्या लेक्चरला आपण हा सगळा भाग बघितलेला आहे. आज आपण बघणार आहे की इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय. तर जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा काय होणार आहे, तर झेडएन सॉलिड गिव्स झेडएन टू प्लस आयन प्लस टू इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होईल. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स लॉस झाले हे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, तर त्या रॉडवरती असत. हे इलेक्ट्रॉन्स इथून एक्सटर्नल वायरच्या थ्रू कॅथोडकडे जातील. आता इथं त्यामुळे हा इलेक्ट्रोड निगेटिव्ह बनला आणि सोल्युशनमध्ये कुठले आयन्स आहेत, प्लस आयन्स आहेत, झेडएन प्लस आयन्स. त्यामुळे सोल्युशन हे पॉझिटिव्हली चार्जड आहे आणि इलेक्ट्रॉडवरती इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे इलेक्ट्रॉड हा निगेटिव्हली चार्ज आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन असतं, त्यामुळे हे पॉझिटिव्ह आयन्स निगेटिव्ह इलेक्ट्रॉडकडे जातील आणि इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होते आणि त्यामुळे तिथं पोटेन्शियल डेव्हलप होतं. सो पोटेन्शियल डेव्हलप्ड ॲट दिस इलेक्ट्रोड ड्यू टू ऑक्सिडेशन रिएक्शन ऑर रिडक्शन रिएक्शन दॅट इज नोन ॲज अ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, तर हे पोटेन्शियल डेव्हलप होतं ऑन द सरफेस ऑफ इलेक्ट्रोड. देर इज पोटेन्शियल डिफरन्स अराइजेस ड्यू टू ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ऑर रिडक्शन हाफ रिएक्शन दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता हे जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे त्याचा सिम्बॉल आहे ई. आता आपण बघू की समजा हाफ सेल, एखादा सेल असेल तर त्यामध्ये दोन सेल्स असतात, हाफ सेल्स असतात. एक असेल ऑक्सिडेशन आणि दुसऱ्या ठिकाणी काय होईल, रिडक्शन. त्यामुळे जे पोटेन्शियल ऑक्सिडेशन म्हणून होतं, ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणून होतं, त्याला म्हटलं जातं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ई ऑक्सिडेशन. आणि जे पोटेन्शियल हे रिडक्शन रिएक्शन मुळे लॉस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे होणार आहे त्याला म्हटलं जातं रिडक्शन पोटेन्शियल. त्याचा सिम्बॉल आहे ई रिडक्शन. ऑक्सिडेशन नेहमी कुठं होतं, ऍट एनोड, आणि रिडक्शन नेहमी कुठं होणार आहे, कॅथोडजवळ. म्हणजेच टोटल ईएमएफ ऑफ द सेल ही काय असेल, अल्जेब्रिक सम ऑफ ई ऑक्सिडेशन ऍट एनोड अँड ई रिडक्शन ऍट कॅथोड, त्याला आपण म्हणतो ई सेल. म्हणजेच सेल व्होल्टेज किंवा सेल पोटेन्शियल. आता हे जे सेल पोटेन्शियल किंवा ई सेल आहे त्याला आणखीन एक नाव आहे, त्याला म्हटलं जातं ईएमएफ. ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय करतो, तर इट फोर्सेस इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन फोर्स करतो म्हणजे काय करतो, तर आयनोड जवळ इलेक्ट्रॉन दिले जातात आणि कॅथोड जवळ ते ऍक्सेप्ट केले जातात. सो इट पुश, दिस फोर्स पुश इलेक्ट्रॉन फ्रॉम एनोड टुवर्ड्स कॅथोड अँड कॅथोड पुल दॅट इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस. सो दॅट फोर्स इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज ई एम एफ. आता हा झाला ई एम एफ. आता आपल्याला ई एम एफ म्हणजेच ई सेल म्हणजेच काय, तर इट इज अल्जेब्रिक सम ऑफ
ऑक्सिडेशन पोटेंशियल एंड रिडक्शन पोटेंशियल हे जर आपण फॉर्म्युलाच्या स्वरूपात लिहिलं तर काय होईल ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सिडेशन एट एनोड एंड ई रिडक्शन एट कैथोड म्हणजेच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पोटेन्शियलची बेरीज केली की आपल्याला सेल ईएमएफ मिळेल. आता आपण दुसरा पॉईंट बघणार आहे याच्यामध्ये असणारा आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल सिंबॉल आहे ई झिरो. आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे आपल्याला समजलं की पोटेन्शियल डिफरन्स अराइजेस ड्यू टू ऑक्सिडेशन और रिडक्शन रिएक्शन ऑन द ऍट द सरफेस ऑफ इलेक्ट्रोड दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय तर दिलेला इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण स्टँडर्ड कंडिशनला मेजर केलं स्टँडर्ड स्टेटला मेजर केलं तर त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सो इट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर्ड ॲट स्टँडर्ड कंडिशन्स. आता स्टँडर्ड कंडिशन म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर किती पाहिजे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 298 K एवढं टेम्परेचर असेल तर ते स्टँडर्ड असेल. समजा तो गॅस असेल तर त्याचं प्रेशर किती पाहिजे 1 atmosphere पाहिजे आणि सोल्युशन असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 molar पाहिजे. म्हणजेच एखाद्या इलेक्ट्रोडचं टेम्परे आपण पोटेन्शियल इज मेजर ॲट 298 K और ॲट 1 atmospheric प्रेशर और कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोड सोल्युशन इज 1 molar देन इट इज कॉल्ड एज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता ह्या व्हॅल्यू काय असणार त्यामुळे कॉन्स्टंट येणार फिक्स येणार ई झिरो जे आहे ह्या व्हॅल्यू नेहमी काय येतील कॉन्स्टंट येतील. आता आपण समजा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल घेतलं तर फक्त इथं काय येणार ई झिरो सेल इज इक्वल टू ई झिरो ऑक्सिडेशन ॲट एनोड प्लस ई झिरो रिडक्शन ॲट कॅथोड. आता जनरली काय तर आपल्याला माहित आहे जे सेल पोटेन्शियल आहे आयुपीएससी नॉमेनक्लेचरनुसार आयुपीएससी सिस्टीम जी आहे तर त्यांनी कन्व्हेन्शन्स दिलेली आहे त्याची आणि त्यानुसार जे स्टँडर्ड पोटेन्शियल आहे हे रिडक्शन पोटेन्शियल घेतलं जातं. रिडक्शन पोटेन्शियल इज टेकन ॲज अ स्टँडर्ड पोटेन्शियल. म्हणजे तुम्हाला एखादा इलेक्ट्रोड दिला असेल आणि त्याचं पोटेन्शियल स्टँडर्ड पोटेन्शियल दिलं असेल तर ते काय असतं त्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं. हे नेहमी लक्षात ठेवा की द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अन इलेक्ट्रोड. आता आपण इथं बघितलं की समजा कॉपर फॉर एक्झाम्पल सांगते म्हणजे लक्षात येईल की समजा झिंक आहे तर या झिंकचं जे पोटेन्शियल आहे ई झिरो हे आहे -0.76 volt म्हणजे हे त्याचं काय तर रिडक्शन पोटेन्शियल आहे याचा ऑक्सिडेशन. मग तुम्ही म्हणाल की झिंक हा एनोड आहे मग ह्याचं रिडक्शन पोटेन्शियल कसं ऑक्सिडेशन पोटेन्शियल पाहिजे तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे आहे इज इक्वल टू मायनस रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे जेवढं तुमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल असेल तेवढंच रिडक्शन पोटेन्शियल असतं फक्त साईन रिव्हर्स करायचं. म्हणजे पॉझिटिव्ह असलं तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल पॉझिटिव्ह असेल तर रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह करायचं. ऑक्सिडेशन पोटेन्शियल निगेटिव्ह असेल तर रिडक्शन पोटेन्शियल पॉझिटिव्ह करायचं. म्हणजे व्हॅल्यू तेवढ्याच लिहायच्या फक्त साईन चेंज करायचे. म्हणजे इथं झिंक जो आहे हे त्याचं रिडक्शन पोटेन्शियल आहे. ऑक्सिडेशन पोटेन्शियल किती येणार
0.76 होल एंड रिडक्शन पोटेंशियल कितनी -0.76 होल म्हणजे इथं स्टैंडर्ड पोटेंशियल जे आहे इथं ऑक्सिडेशन पोटेंशियल पॉझिटिव आहे रिडक्शन पोटेंशियल निगेटिव आहे. आता आपण त्यानुसार वरच्या इक्वेशन मध्ये चेंज करू. आता इथे आपण चेंज केला तर काय होईल तर E0 सेल इज इक्वल टू E0 ऑक्सिडेशन म्हणजे काय -E0 रिडक्शन ऍट एनोड प्लस E0 रिडक्शन ऍट म्हणजे आपण इथं ऑक्सिडेशन म्हणजेच मायनस काय असतो रिडक्शन असतो घेतलं. आता स्टँडर्ड कंडिशन मध्ये रिडक्शन शब्द लिहिण्याची गरज नाही. स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजेच काय असतं रिडक्शन पोटेन्शियल असतं. आता थोडं हे निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह आहे थोडं चेंज करू आपण म्हणजे काय E0 सेल इज इक्वल टू E0 ऍट कॅथोड मायनस E0 ऍट एनोड म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू काय तर E0 कॅथोड मायनस E0 एनोड म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल ऍट कॅथोड मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऍट एनोड हा जो फॉर्म्युला आहे याच्यावर आधारित तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात सोडवायला. कॅल्क्युलेट EMF ऑफ द सेल किंवा कॅल्क्युलेट स्टँडर्ड सेल पोटेन्शियल त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला उपयोगी पडतो. नेहमी लक्षात ठेवा इथं जे पोटेन्शियल आहे कुठलं असणार रिडक्शन पोटेन्शियल असणार. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऍट कॅथोड मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऍट एनोड. आता आपण पुढचा जो पॉईंट बघणार आहे हा आहे नर्स्ट इक्वेशन. आता नर्स्ट इक्वेशन म्हणजे काय तर नर्स्ट हे सायंटिस्टचं नाव आहे ज्यांनी हे इक्वेशन दिलं म्हणून याला काय म्हटलं जातं नर्स्ट इक्वेशन म्हटलं जातं. हे पण फार महत्त्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे प्रश्न असतात. व्हॉट इज नर्स्ट इक्वेशन किंवा नर्स्ट इक्वेशन राईट द नर्स्ट इक्वेशन अँड एक्सप्लेन द टर्म्स इन्व्हॉल्व इन इट किंवा तुम्हाला याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स असतात नर्स्ट इक्वेशनवरचे कॅल्क्युलेट इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा सेल पोटेन्शियल आणि त्याचबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन्स ऑफ द नर्स्ट इक्वेशन हा पण प्रश्न विचारला जातो. त्यामुळं परीक्षेच्या दृष्टीनं हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तसा सोपा आहे नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे लक्षात येईल. आता हा कशासाठी आहे तर जनरली आपल्याला माहीत आहे की आपण बघतो आहे गॅल्व्हॅनिक सेल आणि ह्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जी रिॲक्शन होते ही कुठली आहे तर स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन इज कॅरीड आउट इन दिस गॅल्व्हॅनिक सेल. आता दिलेली जी सेल रिॲक्शन आहे ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे कसं ठरवायचं तर ते आपल्याला त्याच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलवरून कळतं. म्हणजे त्या सेलचं जे पोटेन्शियल आहे त्या सेल पोटेन्शियलवरून आपल्याला कळू शकतं की दिलेली रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे. मीन्स स्पॉन्टेनिटी इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ पोटेन्शियल. पण ती रिॲक्शन पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल कशाशी रिलेटेड आहे तर पोटेन्शियल इज रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोड सोल्यूशन आणि म्हणून इथं आपल्याला बघायचं आहे की डिपेंडन्स ऑफ द पोटेन्शियल ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्यूशन. आता जे आपण इलेक्ट्रोड सोल्यूशन घेतलंय त्याचं कॉन्सन्ट्रेशनवरती हे कसं अवलंबून आहे हे इथं बघणार आहे आपण. आता समजा एखादी रिॲक्शन आहे ए टाइम्स ए प्लस बी टाइम्स पी गिव्ज सी टाइम्स सी प्लस डी टाइम्स डी. आता ही रिॲक्शन आहे आणि याला आपण नर्स्ट इक्वेशन लिहायचं झालं तर नर्स्ट इक्वेशन येतं ई सेल
is equal to E0 cell minus RT by NF log of concentration of C raised to C into concentration of D raised to D divided by concentration of A raised to A into concentration of B raised to B. म्हणजे हे झालं नस्ट इक्वेशन. आता तुम्हाला याच्या टर्म्स एक्सप्लेन करायचे असले तर काय येणार, ई सेल म्हणजे काय, तर ई एम एफ ऑफ द सेल किंवा सेल पोटेन्शियल. ई झिरो सेल म्हणजे काय, तर इट इज स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आर म्हणजे काय, झाले आपल्याला थर्मोडायनॅमिक्स मध्ये, आर हा काय असतो, गॅसियस कॉन्स्टंट असतो, आणि टी काय आहे, टेम्परेचर आहे. एफ हा फॅरेडेज असतो, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी फॅरेडे आहे, म्हणजेच 96500 कुलोंब असतो. एन म्हणजे जो आहे हा इथं महत्वाचा आहे, एन हा असतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन होल, दॅट इज कॉल्ड एज अ एन. हा भाग आहे हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट आणि हा आहे तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. तर ह्या पद्धतीने आपण नस इक्वेशनच्या टर्म्स सांगितल्या. पुन्हा एकदा सांगते, ई झिरो सेल म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन वॉल, एफ मीन्स फॅरेडे दॅट इज 96500 कुलोम, दिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता हे जे आहे हे आपण इक्वेशन नॅचरल लॉगॅरिथममध्ये आहे, हे मी थोडंसं याचा बेस चेंज केला, म्हणजे लॉग टू द बेस 10 केलं तर इथं काय येणार, 2.303 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, 2.303 आर टी बाय एन ए. म्हणजे समजा नॅचरल लॉगॅरिथम आहे, त्याच्याऐवजी मी बेस 10 केला तर आपल्याला या पद्धतीनं फॉर्म्युला मिळेल. आता आपल्याकडे किमती आपल्याला माहीत आहेत की आरची किंमत माहीत आहे, टी टेम्परेचर माहीत असतं, एफची किंमत फिक्स आहे. ह्या फिक्स व्हॅल्यू आपण जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला मिळतं ई झिरो सेल मायनस 2.303 इंटू 8.314 इंटू टेम्परेचर 298K डिवायडेड बाय एन इंटू 96500 कुलोम्स पर मोल इलेक्ट्रॉन इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी इंटू डी रेस टू डी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. आता इथं आपण ह्या किमती सबस्टिट्यूट केल्या, जर हे आपण गुणाकार करून बघितला 2.303 इंटू 8.314 इंटू 298K डिवायडेड बाय 96500 तर हे सगळं आपण सोडवून घेतलं तर ह्याची व्हॅल्यू येते 0.0592. म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू काय आली, ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस 0.0592 बाय एन लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. आता हे झालं आपला फॉर्म्युला ई सेल, ह्याला काय म्हटलं जातं, नस्ट इक्वेशन म्हटलं जातं. आता हे जे नस्ट इक्वेशन आहे याचं ॲप्लिकेशन काय आहे, तर याची दोन ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं ॲप्लिकेशन आहे टू कॅल्क्युलेट सेल पोटेन्शियल, टू कॅल्क्युलेट सेल पोटेन्शियल आपल्याला आता सेल पोटेन्शियल काढायचं आहे, तर त्यासाठी मी अगोदर इथे फॉर्म्युला लिहिते, म्हणजे लक्षात येईल इथं रिॲक्शन लिहिते, झेड एन सॉलिड प्लस सी यू प्लस टू ॲक्वेस गिव्ज सी यू सॉलिड प्लस झे
plus 2 aqueous. ही सेल रिएक्शन आहे. आता ह्या सेल रिएक्शन वरून आपण काय काढू त्याचा सेल ईएमएफ काढायचे. आता इथे आपण किमती सबस्टिट्यूट करू. ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल माइनस हे आहे असं असलेचं 0.0592 डिवाइडेड बाय एन म्हणजे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे किती इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व होतील 2. म्हणून काय आलं 0.0592 डिवाइडेड बाय 2 आलं इनटू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. आता प्रॉडक्ट कोण आहे इथं सीयू आणि झेडएन. इथे लिहिणार आपण सीयू सॉलिड इनटू झेडएन 2 प्लस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट झेडएन सॉलिड इनटू सीयू प्लस 2. आता आपण नेहमीच्या साच्यामध्ये हे बसवलं पण मेटल जे आहे त्या मेटलचं कॉन्सन्ट्रेशन हे युनिटी घेतलं जातं कन्सिडर केलं जातं त्यामुळं ही टर्म कॅन्सल झाली. म्हणजेच काय आलं ई सेल बरोबर ई झिरो सेल मायनस 0.0592/2 लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट आयन डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आयन. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही कुठली रिएक्शन दिली तर ई झिरो सेल म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असेल रिॲक्शनवरून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एनची किंमत काढता येते आणि इथं फक्त आपल्याला सबस्टिट्यूट करायचं असतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट आयन डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आयन. पुढचं ॲप्लिकेशन जे आहे याचं हे आहे टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन पोटेन्शियल. टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन पोटेन्शियल. आता आपल्याला इलेक्ट्रॉन पोटेन्शियल काढायचे. समजा इलेक्ट्रॉन आहे आपला झेडएन प्लस 2 इन झेडएन. आता याची रिएक्शन लिहायची झाली तर काय येणार झेडएन प्लस 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्ज झेडएन. आता तुम्ही म्हणाल की झिंक हा काय तर जनरली झिंक जवळ इथं ऑक्सिडेशन होतं म्हणजे ॲनोड आहे हा म्हणजे रिॲक्शन ऑक्सिडेशन लिहायला पाहिजे. मग रिडक्शन का लिहिली त्याचं कारण असं आहे की आपण इथं जे फॉर्म्युला लिहिणार आहे हा काय असणार आहे तर ई इलेक्ट्रॉन इज इक्वल टू सेलच्या ऐवजी आपण इलेक्ट्रॉन घेणार ई झिरो इलेक्ट्रॉन मायनस 0.0592 बाय एन इंटू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट बाय रिएक्टंट. आता इथं आपण जे पोटेन्शियल घेतलंय हे स्टँडर्ड आहे आणि स्टँडर्ड पोटेन्शियल कोणाचं असतं रिडक्शन पोटेन्शियल असतं म्हणून आपण रिॲक्शन कुठली घ्यायची रिडक्शन घ्यायची झेडएन प्लस 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्ज झेडएन. आता आपण इथं किमती सबस्टिट्यूट केल्या तर नंबर ऑफ आयन्स 2 आहे म्हणून इथं मी काय लिहिलं 2 लिहिलं आणि इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट कोण आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेडएन डिवायडेड बाय झेडएन 2 प्लस. आता मगाशी आपण बघितलं की मेटलचं जे आहे हे कॉन्सन्ट्रेशन युनिटी घेतलं जातं त्यामुळे इथं मी 1 लिहिलं म्हणजे काय मिळालं मला ई इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठला आहे झेडएन आहे. ई झेडएन इज इक्वल टू ई झिरो झेडएन मायनस 0.0592/2 लॉग ऑफ 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेडएन प्लस 2. आता आपल्याला हे खाली आहे हे वर पाहिजे असेल तर थोडं रिव्हर्स करायचं म्हणजे काय येणार ई इलेक्ट्रॉन इज इक्वल टू ई झिरो झेडएन मायनस 0.0592/2 आता मायनसच्या ऐवजी तर प्लस साईन करायचं इंटू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेडएन प्लस 2. म्हणजे इथं रेषे खाली आहे हे वरती आलं लक्षात. तर या पद्धतीनं इलेक्ट्रॉन पोटेन्शियल पाहिजे असेल आपल्याला तर इलेक्ट्रॉन पोटेन्शियलसाठी हा फॉर्म्युला आहे ई इलेक्ट्रॉन.
इलेक्ट्रोड इज इक्वल टू ई जीरो इलेक्ट्रोड प्लस करायचं 0.05922 इंटू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आयन. तर इथं आपण हे तीन पॉइंट्स कवर केले. इथं थांबूया आपण. थँक्यू.